click the bell icon and never miss a new video. Hello friends, शुभांगी इज टीचिंग क्लासमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण 6 ते 7 महिन्याच्या बाळासाठी सुंदर टोपडं बनवायचं आहे. बघू शकताय व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे खूप सुंदर दिसतं हे टोपडं. चला तर मग बघूया ही टोपडं आपण कशा पद्धतीने बनवू शकतो आणि याचं कटिंग आणि स्टिचिंग हे दोन्ही मी तुम्हाला आज सांगणार आहे. आणि याचे गोंडेसुद्धा कसे लावायचे ही सुद्धा पद्धत अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे. अस्तर आणि कापड हे दोन्ही घेतलेले आहेत. याचं कटिंग करून घेऊया आपण. सुरुवातीला आपण याची रुंदी घेऊया. 6 ते 7 महिन्याच्या बाळासाठी इथं रुंदीचं जे माप आहे ते 7.5 ते 8 घेणार आहे आणि उंची जी आहे ती 11.5 ते 12 घेऊ शकताय. आवडीनुसार उंची कमी जास्त केलात तरीही चालेल. अस्तर आणि कापड दोन्हींची उंची आणि रुंदी समानच घेतलेली आहे मी. आणि याचे आपण नॉड बनवणार आहे. त्याची लांबी 12 इंच घेतलेली आहे आणि हे गोंडे आहेत. वरती जे गोंडे लावणार आहे त्याच्यासाठी 3 बाय 3 चौकोन काढलेला आहे. असे 5 गोंडे काढलेले आहेत. अस्तरण कापड दोन्ही एकावर एक ठेवून वरच्या बाजूला आपण टिप मारून घ्यायची. सुरुवातीला आपण याची नॉड बनवून घेऊया. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे घडी घालून ह्या दोन्ही नॉड आपण तयार करून घ्यायचे आहेत. या नॉडची रुंदी 1 ते 1.5 इंच घ्या. अस्तर आणि कापड दोन्ही एकावर एक ठेवलेलं आहे आणि वरच्या बाजूला आपण टिप मारून घ्यायची आहे. म्हणजे ही डोक्यावर येणार ही टिप आपली. दोन्ही एकावर एक ठेवून आपण इथं टिप मारून घेतलेली आहे. याचं कोणतंही अस्तरचं शिलाई मार्जिन कोणतंही कापड किंवा धागा आपल्याला वरती दिसणार नाही. सर्व आतमध्ये जाणार आहे शिलाई मार्जिन. अशा पद्धतीने टोपडं कसे शिवू शकतो हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. याचे दोन्ही भाग आतमध्ये सोडलेले आहेत आणि साईडचे जे दोन आहेत ते दोन्ही एकत्र करून टिप मारायचे आहे. आपण दोन भाग आत सोडलेले आहेत अस्तर आणि कापड. वरच्या बाजूचे जे दोन पीस आहेत तेच घेऊन आपण टिप मारणार आहे. आता आतमधून हे अशा पद्धतीने कापड ओढून घ्यायचं आणि ह्या बाजूची ही पण टिप मारून घ्यायची. ती आता आपण त्याच बाजूला घ्यायचं आहे हे कापड. आत्ता जिकडं टिप मारली त्याच बाजूला ते कापड घेतलेलं आहे आणि ही पूर्ण टिप मारून घ्यायची. ही टिप मारल्यानंतर बॉटमला आता टिप मारून घ्यायची. आपण बॉटमलासुद्धा पूर्ण टिप मारून घ्यायची आणि शेवटी फक्त 1 ते 2 इंच कापड टिप न मारता आपण तसंच शिल्लक सोडायचं आहे. इथं थोडंसं आपण शिल्लक सोडायचं आहे. त्यामधून आपण ते कापड सगळं उलट करून घेणार आहे. म्हणजे आपल्या शिलाई मार्जिन सगळ्या आत जाणार आहेत. कोणताही धागा आपल्याला वरती दिसणार नाही आहे. इथून आपण हे थोडं थोडं करून अशा पद्धतीने बाहेर काढून घ्यायचं आहे सगळं टोपडं. हळूहळू हे टोपडं आपण फुलवारपणे बाहेर काढून घ्यायचं आहे. हे सरळ करून झालेलं आहे. बघू शकताय सगळ्या टिपा आपल्या आत गेलेल्या आहेत. कुठूनही दिसत नाहीत. आता हे जे शिल्लक सोडलेलं आपण त्याची अशी घडी घालून वरूनच थोडीशी टिप मारून घ्यायची. ही टिप मारलेली आहे. आता आपण इथं गोंडे लावून घेऊया. सुरुवातीला 3 बाय 3 जो चौकोन केलेला आहे त्याची अशी सुरुवातीला त्रिकोणी घडी घाला. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सुद्धा लावू शकताय किंवा त्रिकोण पुढे करूनसुद्धा लावू शकताय. दोन्ही पद्धतीने लावला तरीही चालेल. अशा पद्धतीने एकापाठोपाठ एक असे 4 ते 5 गोंडे लावून घ्या. पूर्ण शेवटपर्यंत जरी लावलात तरीसुद्धा सुरेख दिसेल. ज्या कलरचं टोपडं आहे त्याच्या क्रॉस कलरमध्ये गोंडे लावा. म्हणजे हे टोपडं दिसायला अगदी आकर्षक दिसेल. बघू शकताय इथं गोल्डनला रेड कलर लावल्यामध्ये किती खुलून दिसतं हे टोपडं आपलं. आता आपण याला नॉड लावून घेऊया आणि नंतर इथं प्लेटसुद्धा पाळून घ्यायच्या. टोपडं आपलं तयार झालेलंच आहे. आता आपण इथं नॉड लावून घेऊया. वरचं गोंड लावलेलं जेवढं माप आहे तितकंच माप आपण खाली घ्यायचं आहे आणि तिथं आपण नॉड लावून घ्यायची आहे. दोन्ही नॉड लावून झालेले आहेत. आता नॉड या नॉडपासून त्या नॉडपर्यंत आपण टक्सं मारून घ्यायचं आहे. त्यामुळे कानाला अगदी कच्चं बसेल हे टोपडं. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण अशा पद्धतीने छोट्या छोट्या प्लेट्स पाडून घ्यायच्या आहेत.
5 प्लेट्स पाडून घ्या, पाठीमागे एक आणि कानावरती दोन। अशा पद्धतीने छोट्या छोट्या सरळ रेषेत ह्या प्लेट्स पाडून घ्यायचे आहेत। बघू शकता आपलं टोपडं किती सुंदर झालेलं आहे। बाळाला बसायला सुद्धा खूप छान बसते, फिटिंग अगदी परफेक्ट असणार आहे याचं। खूप छान टोपडा आपलं तयार झालेला आहे। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।